नमस्कार मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अफजल खान याची कनकगिरीला नेमणूक झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा मोऱ्यांना धडा शिकवण्याचा मार्ग मोकळा होतो आणि ते फौजेसकट पुरंदरहून जावळीवर आक्रमण करण्यासाठी निघतात. तर यापुढे काय घडतं हे आपण आत्ता वाचणार आहोत, तर चला वाचन सुरू करूयात. महाबळेश्वरला देवदर्शन घेऊन राजे सर्वांशी विचार विनिमय करीत होते. तानाजी येसाजी यांच्यासारखे वीर जावळीवर चालून जावे या मताचे होते. जावळी खोरे किर्र रानाने वेढलेले, काटेरी जाळ्या, झाडे झुडपे, कळकीची बेटे यांनी रात्रंदिवस करकरणाऱ्या त्या खोऱ्यात दिवसा ढवळ्या एकाकी माणूस शिरायला घाबरे. याच रानात पूर्वीच्या मोऱ्यांनी खिलजीच्या, बहामणी व आदिलशाहीच्या फौजा कापून काढल्या होत्या. जावळीवर सरळ चाल करणे अवघड होते. अवघड झाल्यामुळे जावळीचा एक माणूस बाहेरच्या 100 माणसांना भारी होता. महाबळेश्वरी राजांच्या बरोबर सिलिमकर, बांदल, कान्होजी जेदे यांच्यासारखे मातब्बर होते. तसेच तानाजी येसाजी, रघुनाथ बल्लाळ, सुरराव काकडे यांच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसेही होती. राजांनी मनाशी निर्णय केला आणि त्यांनी रघुनाथ बल्लाळ कोरड्यांना बोलवले. त्यांना राजे म्हणाले, चंद्रराव मोरे यास मारल्याविरहित राज्य साधत नाही. ज्याच्या हाती जावळी त्याची सत्ता वाई प्रांतावर, त्यात तुम्हा वाचून हे कर्म कोणास न होय. तुम्ही त्याच्याकडे हेजबीज जाणे, हेजीब म्हणजे वकील. रघुनाथ पंतांनी आज्ञा मान्य केली. चंद्ररावाच्या जावळीत बोलणी करण्याच्या निमित्ताने ते घुसण्यास तयार झाले. रघुनाथ पंतांबरोबर राजांनी निवडक 125 धारकरी माणूस दिले. निरोप घेताना रघुनाथ पंत म्हणाले, मी मोरगडीत प्रवेश करतो, बातमी कळवीत जाईन. बेत ठरला की जावळीवर चालून यावं. बेत पक्का करून रघुनाथ पंत जावळी खोऱ्यात उतरले. बरोबर संभाजी कावजी कोंडाळकरासारखे निदडे वीर घेऊन बाकीचे जावळी भोवती पेरून रघुनाथ पंतांनी जावळीत प्रवेश केला. जावळीत हनुमंतराव मोरे कारभारी होते व खुद्द यशवंतराव मोरे चंद्रराव होते. शिवाजीकडून रघुनाथ पंत आल्याचे कळताच यशवंतराव शेफारून गेला. हात बांधून येण्याची आज्ञा करणारा शिवाजी जमली तर सोयरीक करण्यासाठी जावळीत येत होता. हनुमंतरावातर्फे यशवंतरावाने दुसऱ्या दिवशी रात्री भेटण्याची वेळ ठरविली. रघुनाथ पंत जावळीत राहिले. रघुनाथ पंतांचे लोक जावळी निरखित होते. हेरान करवी राजांना दुसऱ्या दिवशी रात्रीचे निमंत्रण गेले. दुसऱ्या दिवशी रात्री रघुनाथ पंत संभाजी कावजीसह चंद्ररावाच्या वाड्यात गेले. सदरेवर चंद्रराव बसला होता. पर्वतांच्या उजेडात चौक प्रकाशमान झाला होता. चंद्रराव भरझरी बैठकीवर मद्यपीत बसला होता. त्याच्या उजव्या हाताला उंचापुरा भारदस्त वीर उभा होता. मस्तकी पगडी, कपाळी गंध, मोठे पाणीदार डोळे, ओठावर झुपकेदार निशा बाळगलेला तो वीर आपली उजवी मूठ तलवारीवर ठेवून चौकात येणाऱ्या रघुनाथ पंतांकडे पाहत होता. आपली धुंदवली नजर वर करीत यशवंतरावाने विचारले, बाजी कोण येते? शिवाजीचा वकील येतोय राजे. हनुमंतराव मोऱ्यांच्या मागोमाग रघुनाथ पंत, संभाजी कावजी हे आपल्या रक्षकांसह चौकात आले. यशवंतराव मोऱ्यांना साऱ्यांनी मुजरे केले. हनुमंतराव सदरेच्या पायरीवरच होते. मात्याचा पेला ओटी लावीत यशवंतराव नजर रोखीत म्हणाला, कोण तू? हनुमंतराव अदबीने म्हणाले, महाराज. चुप! यशवंतराव ओरडला, त्याला बोलू दे. रघुनाथ पंत खाकरले, म्हणाले, मी रघुनाथ बल्लाळ कोरडे, शिवाजी राजांचा चिटणीस. राजांच्या असं म्हणून ते थांबतात. कोण राजे? यशवंतराव म्हणाला, इथं राजे एकच, ते म्हणजे आम्ही. ते आपण म्हणू शकता, आम्ही नाही. शिवाजी महाराजांच्या कृपेमुळेच आपण मोऱ्यांच्या गादीवर दत्तक गेलात. चंद्रराव खिताब मिळाली, हे कृपा करून ध्याने घ्यावं. यशवंतराव मोठ्याने हसला. हसू संपल्यावर तो म्हणाला, मोठे उपकार आहेत शिवाजीचे. एवढी ताकद होती तर तोच का नाही बसला गादीवर? सारे हसले. संभाजी कावजीचा हात तलवारीकडे गेला. रघुनाथ पंतांनी त्याला इशारत केली. रघुनाथ पंत म्हणाले, झाले गेले, होऊन गेले,
राजांच्या मनात सुलूक करावा असं आहे। त्यात राजांना आनंद आहे, त्याला असेल आम्हाला नाही। जाऊन तुमच्या राजाला सांगा, जावळीत पाय घातला तर माघारी जाता यायचं नाही म्हणावं। जी हनुमंतराव पुढे झाले। चंद्रराव उठू लागला। रघुनाथ पंत अस्वस्थ झाले। ते म्हणाले, सोयरिकीचं काय? यशवंतराव परत बैठकीवर बसला। त्याला परत हसू फुटले। तो म्हणाला, आमची सोयरीक त्या भोसल्याच्या पोराबरोबर? वा खूप! एकदम यशवंतरावांचा चेहरा कठोर बनला। तो ओरडला, सांग तुझ्या शिवाजीला, हे मोऱ्यांचं घराणं चंद्रगुप्ताचं घराणं आहे, पिढ्यानपिढ्याचे राजे आहोत आम्ही। परत चंद्रराव हसला। तो म्हणाला, थांबा, एक तोड आहे, एक स्थळ योग्य त्याचं आहे। आमचे कारभारी यशवंतराव आहेत ना, त्यांची मुलगी आहे, विचार करता का? योग्य पायरीनं सोयरीक घडेल। सारे स्तब्ध होते। त्याचवेळी कुबडाचा घुतकार घुमला। पुन्हा तोच आवाज आला। यशवंतराव म्हणाला, बघा जमत का, घुबडानंही साथ दिली। घुबड ओरडलं की मृत्यू येतो म्हणतात। रघुनाथ पंत म्हणाले, कदाचित तसंही असेल, तुम्ही मरणार नाही हे कशावरून? हनुमंतराव यांना गिरफ्तार करा, मस्तक ओढवा यांची। ते तितकं सोपं नाही, रघुनाथ पंत कडाडले। सारे चपापले। द्वेषाने रघुनाथ पंत बोलले, फार ऐकलं चंद्रराव, कान उघडे ठेवून ऐक, दिलेली संधीही तू गमावलीस। या क्षणी जावळी भोवती राजांचा गराडा आहे, कुबडाचा आवाज ऐकलास तो तुझ्या मृत्यूचा कौल होता। हनुमंतराव मोरे तलवार उपसून रघुनाथ पंतांवर धावला आणि त्याचवेळी रघुनाथ पंतांच्या मागे असलेल्या संभाजी कावजीने हनुमंतरावांवर वार केला। किंचाळत हनुमंतराव मागे कोसळला। संभाजी कावजी रघुनाथ पंत क्षणाचाही अवधी न सोडता कापाकापी करीत वाड्याबाहेर पडले। एक बार जावळीवर उठला आणि जावळीच्या चारी बाजूंनी हर हर महादेवची आरवळी उठली। जावळीत लढाईला तोंड लागले। चंद्ररावाच्या वाड्याच्या दाराशी मोऱ्यांचा एक मर्द तलवार चालवित होता। शर्थीने तो दरवाजा रोखून होता। त्याच्या पुढे साऱ्यांना हार खावी लागत होती। वाड्याच्या मागच्या दरवाज्यातून जेव्हा वाट मिळाली तेव्हा मागे पुढे घुसून त्या वीराला पकडण्यात आले। त्याचे नाव होते मुरारबाजी देशपांडे। जावळी काबीज झाली, पण त्या गर्दीत यशवंतराव आपल्या बायका मुलांसह पळून गेला। त्याने थेट रायरी गाठली। तर आता आपण इथेच थांबतोय। तर या भागामध्ये आपण बघितलं की जावळी हे जिंकण्यासाठी अत्यंत कठीण असतं, म्हणजे सरळ चाल करून गेलं तर विजय हा होऊच शकत नाही। याआधी आदिलशाही फौजा, अल्लाउद्दीन खिलजी यांच्यासारख्या बलाढ्य फौजा जावळीमध्ये कापून काढण्यात आल्या होत्या। म्हणजे एक माणूस जावळीतला हा 100 माणसांच्या बरोबर होता, इतकी त्या जावळीची ताकद होती। त्यामुळे राजे रघुनाथ पंतांना वकील म्हणून मोऱ्यांकडे पाठवतात आणि तहाची बोलणी करायला सांगतात। पण चंद्रराव मोरे हे त्यासाठी तयार होत नाहीत आणि ते महाराजांचा अपमान करतात आणि उलट वकिलाला गिरफ्तार करून त्याची मस्तके उडवण्याची आज्ञा करतात। त्यामुळे संभाजी कावजी आणि रघुनाथ पंत यांना हल्ला करण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि जावळीमध्ये युद्धाला तोंड फुटतं। त्यामध्ये यशवंतराव हे आपल्या कुटुंबासहित पलायन करायला सफल होतात आणि ते थेट रायरी गाठतात। तर यापुढे काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत। नेहमीप्रमाणे आपल्याला एक विनंती करतो की जर आपण हा व्हिडिओ प्रथम बघत असाल तर आपण श्रीमान योगी सेक्शन 1 मधले सर्व व्हिडिओज सिक्वेन्समध्ये पहा, तसेच श्रीमान योगी सेक्शन 2 मध्ये पार्ट 1 पासून तर आत्तापर्यंतचे सर्व व्हिडिओज हे सिक्वेन्समध्ये पहा। या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की ज्यामुळे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळेल जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल आणि यापुढचा सिक्वेन्सही आपल्याला फॉलो करता येईल। तर तात्पुरती मला रजा द्या। जगदंब।